पनवेल शहरातील कोळेश्वर चौक अर्थात उरण नाक्यावर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दर्याचा राजा कोळी हे शिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी प्रत्येकाला अभिमान वाटेल असे पनवेल महापालिकेचे चित्र तयार झाले आहे असे प्रतिपादन केले. पनवेल शहरातील उरण नाक्यावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून दर्याचा राजा कोळी हे शिल्प उभारण्यात आले असून या शिल्पाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ड च्या सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, नितीन पाटील, राजू सोनी, मुकीत काझी, नगरसेविका दर्शना भोई, रुचिता लोंढे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, हारू भगत, गणेश भगत, ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, करणा शैला जवात काझी, चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने कोळेश्वर कोळीवाडा चौकात आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चांगले शिल्प तयार झाले आहे. त्यामुळे पनवेलच्या सौंदर्यात आणखी भर पडली असून प्रत्येकाला अभिमान वाटावे असे पनवेल महापालिकेचे चित्र तयार झाले आहे असे मत व्यक्त केले. तसेच पनवेलचे खरे हक्कदार कोळी समाज आहे, त्यांना समाजाच्या दृष्टीने हक्काचे चौक मिळाले आहे. त्यामुळे मी पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप व नेत्यांचे व त्यांना साथ देणाऱ्यांचे अभिनंदन केले. या आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहाचे परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जयंत बगडे आणि महापालिकेतील आपल्या सर्व पदाधिकारी नगरसेवक यांच्या वतीनं आज हे अतिशय चांगलं असं शिल्प तयार झालेलं आहे. प्रत्येकाला अभिमान वाटावं असे पनवेल महापालिकेतील चित्र आहे. आणि खऱ्या अर्थानं पनवेलचे जे खरे हकदार असा कोळी समाज आहे, त्या कोळी समाजाच्या दृष्टीनं हक्काचं असा एक चौक मिळालंय. मी पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप सर्व नेत्यांचं आणि त्याला साथ देणार सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कोळेश्वर चौकाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो.